मोज संघाला विनंती असेल की आपण थोडी क्षेत्रघोषणा लावायचं आहे, तसेच ओमसाई वासुदेव संघाला विनंती असेल की आपण सलामीच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं आहे. सलामीच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय विकास जाधव अर्थातच उर्फ गुड्डू त्याच्या सोबत असेल एक कुणाल, एक डायनामिक छोटा पॅकेट मात्र भडा मोठा धमाका त्याच्या बॅट मधून आपण नेहमीच पाहत असतो. परंतु याच या सामन्यामध्ये तशा प्रकारची फलंदाजी होईल का अगदी पाहायला गेलं तर नक्कीच आमचे सोबती मित्र रुपेश गायकर असतील, अर्जुन गायकर असतील, सतीश गायकर असतील, हे सुद्धा या सामन्याचे मात्र आनंद घेत असताना आपण पाहतोय. नक्की त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण आयोजन कपडे सूचना येतात की आपण स्टेज वरती येऊन विराजमान व्हायचं आहे, नक्कीच सामन्याचा आनंद लुटायचा आहे. अगदी पाहायला गेलं तर नक्कीच ते एका सावली मैदानात देसाई इथे नक्कीच शर्यती चालू आहेत, त्या आनंद घेण्यासाठी नक्कीच आपण पाहणार आहोत. दरम्यान मैदानामध्ये सलामीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले कुणाल आणि विकास जाधव अर्थातच गुड्डू. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता कुणाल जाधव असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल फलंदाज विकास जाधव. नक्कीच बॉलर ऑफ द मार्क आपण पाहू शकता एक स्ट्रायकर बॉलर मोज संघाचा रोहित. पहिल्या चेंडू वरती वेगळ्या फटका खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच डॉट चेंडू जी होते सांगता अगदी पाहिलं तर चांगला चेंडू होता, वेग जरूर या चेंडूवरती पाहायला मिळालं. अशा प्रकारची मात्र गोलंदाजीची आवश्यकता असेल, नक्कीच एक सुवर्ण संधी असेल कुणाल पाटील साठी. तीन चेंडू मध्ये तीन षटकार जर मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल शिवकुमार यांच्या माध्यमातून. लेफ्ट हँड स्लोअर गतीचा चेंडू होता, बिटकान देण्याचा प्रयत्न, क्षेत्र निवडलाय खाली परंतु त्याच्या डोक्याच्या वरून जाईल चेंडू. चार धावींसाठी दर्जेदार चौकार. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती जरूर डॉट आला, त्यानंतर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय कुणालच्या माध्यमातून, जरूर चौकार प्राप्त केला. अशा प्रकारची फलंदाजीची आवश्यकता असेल, जरूर एक चॅलेंजिंग समोर टीम आपण पाहतोय जय मोसबा मोस या संघाला. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटीज अँड नीड टू प्रिपेअर फॉर चॅलेंजिंग अँड चेंजिंग सिच्युएशन. नक्कीच चेंज मात्र सिच्युएशन करावं लागेल जय मोसबा या मोज संघाला, कारण का समोर एक तेवढा ताकदीचा संघ. नक्कीच होम ग्राउंड आपण पाहतोय होमसाई वासुदेव या संघाचा, नक्कीच त्यांना पुरेपूर फायदा होईल. परंतु पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते रोहितच्या माध्यमातून. जरूर आतापर्यंत तीन चेंडू फेकलेत, पाच धावा खर्च केलेत. अगदी पाहायला गेलं तर कुणाल आणि विकास आपण खेळताना पाहतोय. नक्कीच स्ट्रायकिंग एडला आपण पाहणार आहोत आता विकास जाधव. नक्कीच समोर एक वीस पडक फलंदाज असताना पहिल्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडूला फेकून दिलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. चार धावेंसाठी अफलातून चमकार. अशा प्रकारे फलंदाजी नक्कीच आपण नेहमीच पाहत असतो विकास जाधव याच्या माध्यमातून. परंतु आज अशा प्रकारच्या चेंडू जर तुम्ही त्या फलंदाजाला हातात असाल तर कुठेतरी नक्कीच बॅकफुटला आपला संघ जाऊ शकतो, कारण काही समोर एक वीस फडक फलंदाज आहे त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना काही सग वेरिएशनची मिश्रण मात्र करावे लागेल. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, स्लोअर गतीचा चेंडू फेकला, त्यानंतर पडल्यानंतर जरूर बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहिलं आणि नक्कीच बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक चेंडूला कॅरी करतोय. पण निर्धाव चेंडूची होईल सांगता. अगदी पाहायला गेला तर पाच चेंडू फेकलेत, धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्लोवर गतीने वाढत असताना नवी आकड्यावरती पाहतोय. तर मॅन फुल ओव्हर लेंथचा चेंडू होता, बिडकलन दिलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू, वन बॉम्ब सीमा रेषाबाहेर. चार धावींसाठी दर्जेदार चौकार. अगदी पाहायला गेला तर या षटकामध्ये एक षटक समाप्तीचा इशारा होतोय पंचांचा, षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 13 आकड्यावरती विदाउट लॉस. वासुदेव संघाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना चांगली फलंदाजी, जरूर दोन चौकार विकास जाधवच्या माध्यमातून आपण पाहिलेत. पण कुणालचा विचार केला तर त्याच्या माध्यमातून सुद्धा एक चौकार आपण सुरेखरित्या पाहिलाय. परंतु हरकत नाहीये, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. परंतु एक जमेची बाजू म्हणता येईल वासुदेव संघाची की एकही विकेट मात्र लॉस केला नाहीये. जेव्हा जेव्हा डबल डिजिट मध्ये धावसंख्या जात असते तेव्हा मात्र कुठेतरी फलंदाजी करणारा संघ मात्र हेवा ठरत असतो. डबल डिजिट धावसंख्येमध्ये जाऊन सुद्धा जर दोन ते तीन विकेट जर कॅरी करत असेल तर नक्कीच गोलंदाजी करणारा संघ मात्र हेवा ठरत असतो. अशा प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून केले जाते प्रयत्न. प्रयत्नाची पराक्रष्टा चांगल्या पद्धतीने केली जाते. परंतु आक्रमक फलंदाजी वासुदेव
संघाचा फलंदाज विकास जाधवच्या माध्यमातून करण्यात नक्कीच यशस्वी ठरतोय, परंतु त्याला एक विकेटची प्राप्ती करावी लागेल। नक्कीच नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विजय, एक विजयकडे मात्र खूप क्षमता असेल अगदी पालगल, तर नक्कीच या खेळाडूची सुद्धा अनेक व्यावसायिक क्रिकेट मध्ये सुद्धा नक्कीच वर्णी लागत असते, परंतु आज आपल्या गावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी खेळताना निर्मला क्रीडांगण पिसे या क्रीडांगण होती पाहतोय। नक्कीच 15 मिनिटांचा अवधी असेल, 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक मात्र समाप्त करावे लागतील, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल, याची नोंद घेऊन कुठेतरी टायमिंगचा विचार करून गोलंदाजी करावी लागेल जय मोसोबा मोस या संघाला। ती पाहायला गेलं तर एक षटक समाप्त झाले, एका षटकाच्या समाप्ती तर धाव संख्या 13 कडेवरती पाहतोय, दुसरा षटक मार्गस्थ 38 सर्कल मध्ये पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण जरूर एक गल्ली रिजन मध्ये असेल, एक पॉइंट क्षेत्रामध्ये असेल। तर मॅम पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न केला जाईल, तर अगदी पाहायला गेलं खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, वन बॉम्ब सीमारेषा पार 4 धावेंसाठी चौकार। ज्या पद्धतीने फलंदाजी केली तर ते एक चांगला स्कोर बनवण्याचा नक्कीच मानस मनाशी बालगुण मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले। तो ओमसाई वासुदेव संघाचे दोन्ही फलंदाज, इन क्रिकेट इज अ लाइफ यू नीड टू हॅव डिसिप्लिन सेट गोल अँड वर्क ट्रेसले अचीव द डेम, नक्कीच अचीव करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातात आणि ते प्रयत्न दोन्ही फलंदाज चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये केली आहे। तर मॅम पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहायला गेला तर कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज कुणालच्या माध्यमातून राहिला नाही, का धावेने मात्र धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली 18 आकड्यावर। समथिंग इज बेटर दॅन नथिंग, काही नसण्यापेक्षा एक धाव मात्र अगदी महत्वाचे असेल आणि त्याच पद्धतीने एक धाव पूर्ण केली आहे फलंदाज कुणालच्या माध्यमातून। दुसरा षटक प्रगती पथावरती असताना कुठेतरी एक मिश्रण केलं जातं गोलंदाजच्या माध्यमातून, पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू होता, भन्नाट वेग मात्र या चेंडूवरती प्राप्त केला होता, परंतु जास्तीत जास्त चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या अनुषंगाने मात्र पंचांचे दोन्ही हात आपण समांतर दिशेने पाहिले आणि धाव मात्र एक आपण ऍड करतोय धावफलकावरती अवांतर एकटाच्या स्वरूपामध्ये। पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु त्याच पद्धतीने प्रतिउत्तर देताना पलटवार करताना आपण विकास जाधवला पाहिलं, तत्पर नक्की जो ट्रॅप रचला होता त्या ट्रॅपच्या दिशेने चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय, तत्पर मिळेली एक धाव। नक्कीच या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणता येईल विजयच्या माध्यमातून, जरूर पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला त्यानंतर सुरेख कामगिरी केली आहे, जरूर एक वाईटच्या संगतीने आपण पाहायला गेलं तर कृष्णाच्या स्वरूपात धाव खर्च केली, पण त्यानंतर कमबॅक करण्यासाठी नक्की नेहमी जाणला जातो हा गोलंदाज, त्याच पद्धतीने कार्य केलं। डायरेक्ट हिटची संधी, डायरेक्ट हिट सुद्धा लागतोय, पण नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विराज बांदेकर थर्ड अंपायर कुठल्या प्रकारचा नसेल याची दक्षता घ्यायची आहे, नक्कीच नॉट आउट असेल अगदी पाहायला गेलं तर विकेटची प्राप्ती झाली असते, अशा प्रकारची धाव घेणं नक्कीच होती का, अशा अनेक प्रश्न मात्र विकास जाधवच्या मनामध्ये निर्माण झाले असतील, परंतु प्रतिउत्तर द्यावं लागेल बॅटने मात्र प्रतिउत्तर पलटवार करावं लागेल, कारण का धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 21 आकड्यावरती जाऊन पोहोचले, अजूनही षटकामधील मात्र 2 चेंडू शिल्लक असतील, गोलंदाज विजयच्या माध्यमातून फेकले जातील। नक्कीच क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना पाहायला गेली तर ऑन साइडला आपण 4 क्षेत्ररक्षक पाहतोय, एक काऊ कॉर्नर असेल, डीप मिडकट असेल, लॉंग ऑन असेल, डीप स्क्वेअर लेग असेल। दरम्यान पुन्हा एकदा पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु नक्कीच जास्तीत जास्त चेंडू बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या अनुषंगाने मात्र नक्कीच ही धाव आपण वाईट स्वरूपात ऍड करणार आहोत, परंतु कमबॅक करावं लागेल, जरूर धावांचा डोंगर रचला जातोय, कारण का दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा बनत असतात या क्रीडांगणावरती। पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता, अगदी पाहायला गेलं तर देखला स्ट्रोक आपण लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून पाहिला, नक्की 6 धाव्यांसाठी हवाई सफर करणारा बिग ब्लास्ट षटकार, अगदी पाहायला गेलं तर या षटकाराच्या सहाय्याने नक्कीच एक कॉन्फिडन्स लेवल हाय असेल फलंदाज विकास जाधवचा, कारण का तग धरण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे असते तोच नक्की सामर्थ्यवान आणि नक्कीच जिद्द चिकाटी मनाशी बालगुण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरलेला म्हणून खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विकास जाधव हा नावाचा फलंदाज।
परंतु चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली, परंतु कमबॅक करावा लागेल जरूर धावा पाहायला गेला तर धावा या षटकामध्ये विजयने सुरुवातीला चांगल्या कमी दिल्या होत्या, परंतु अखेर या षटकाराच्या साहाय्याने कुठेतरी धावसंख्या मजल मारली आहे 28 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट ने विकास गुंडूसाठी. दरम्यान पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पालकात्र स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवेल, तत्पर युद्धाव चेंडूची होईल सांगता. 75 षटक समाप्तीचा इशारा होते, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 आकड्यावरती विदाउट लॉस वासुंधरी संघ. नक्कीच आपण तत्पर समालोचन कक्षामध्ये बदल घडूया, आवाज ऐकूया एक कोंढेरी गावचा बुलंद आवाज व्हॉइसअप कोंढेरी विश्वास केने सरांना. थँक्यू निलेश. नक्कीच पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, लाडक्या नक्कीच आमच्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच काही वेळासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होता, आपण आवाज ऐकत होता कोंढेरीचा या हंगामामध्ये. नक्कीच या वर्षामध्ये नक्कीच आमच्या सोबतीला समालोचन करतायत आणि उद्यापासून ते देखील मोहिलीच्या क्रीडांगणावरती समालोचन करतील, यात मात्र शंका नाही. या मॅच सुरू आहे एका बाजूला वासुंधरी त्यांच्या अगेन्स्ट मोज संघ आणि इथे मात्र विचार केला तर खराब थ्रो क्या बात आहे, एक धाव होती तिथे मात्र या दोन धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावफलक दोन ने पुढे सरसावेत जाऊन पोहोचेल, तत्पर 30 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये रोहितने 13 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विजयने 15 धावा केल्या खर्च केले आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती करणला आपण पाहतोय. जमेची बाजू म्हटली तर वासुंधरी संघाचा अजूनही एकही विकेटचा तंबूच्या आशाला परतला नाहीये. विकास आणि त्याच्या सोबतीनं कुणाल चांगली कामगिरी करतायत, पार्टनरशिप बिल्डअप केली जाते. हो शॉर्ट ऑफ बॉल केलाय, खराब फटका म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक होणार नाहीये चूक, विकेटची प्राप्ती आणि पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या वासुंधरी या संघाला. माघारी परतावं लागेल कुणालला. कुणाल बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मदशाद मध्ये आपण पाहिलं शैलेशला आपण पाहतोय. हा शैलेश साठी सुद्धा सुवर्ण संधी असेल, 3 चेंडू मध्ये 3 षटकार किंवा 3 चौकार मारले तर विजय जाधव यांच्याकडून अर्थातच 1111 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आश्रय आहेत विजय जाधव नक्कीच, ज्यांच्या माहिती मध्ये नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, कारण की नक्कीच पार्टी बाकी होईल काही हरकत नाहीये. आणि आज मोज संघामध्ये आमचे मित्र नारायण सुद्धा आहेत आणि नक्कीच त्यांनी सुद्धा खुश खबरी दिलेली आहे. आणि नक्कीच येत्या 4 तारखेला त्यांचा देखील साखरपुडा. आज थोडासा नक्कीच उन्हामध्ये कमी फिरा. हो इथे मात्र शॉर्ट ऑफ बॉल केला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक प्रताप बेकाने डाऊन दी बॉल येत आहेत, परंतु चेंडू नो मान्स रिझन मध्ये ट्रॅव्हल होते. तत्पर या दोन धावा अतिशय बेगाने पूर्ण केल्या जात आहेत, संघर्ष सुरू आहे नक्कीच धावांचा या ठिकाणी. मात्र डोंगर रचण्याचं कार्य वासुंधरी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि धावफलक 2 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल, तत्पर 32 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, नक्कीच 50+ धावा या ठिकाणी मात्र जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर धावांचा नक्कीच डोंगर रचला जात नाहीये. डिपेंडिंग खेळ या ठिकाणी मात्र सातत्याने पाहायला मिळतो अशा दिवसामध्ये, तशा पद्धतीची कामगिरी देखील करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये अर्थातच मोज संघाला देखील, कारण की विचार केला आयोजक संघ आहे, होम ग्राउंड वरती आजच्या दिवसामध्ये फाईट करतायत आणि चांगला खेल देखील करतायत. हो पुन्हा एकदा मिष्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल, ओ हो अप्रतिम छेद. थर्ड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी मात्र झेल संपादित केला यष्टी रक्षकाने आणि विकेटची प्राप्ती माघारी परततोय फलंदाज शैलेश बाकृती पवेलियन.
नवीन बैटर नक्कीच अर्थात विक्की जाधवला पाहतोय. विक्की सुद्धा सेम नक्कीच पारितोषिक असेल. षटकार आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच लावलं गेलंय. परंतु आता मात्र तसे फटके पाहायला मिळतात का, कारण की शैलेशवरती हा डाव लावला होता. शैलेश तंबूच्या अश्राला परतला आणि आता मात्र नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती विक्की जाधवला आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. समोर विचार केला तर नॉस्ट्राइक एंडला विकास जाधव, त्याला स्ट्राइक वरती आणणं सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याचदा नक्कीच अनेक बॅटर्सच्या माध्यमातून ह्या चुका होत असतात. हो, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा हा चेंडू आता लावता अगदी यष्ट्यांच्या. नक्कीच आपण पाहिलं तर बाहेरून हा चेंडू गेला आणि पंचाने या ठिकाणी मात्र नक्कीच अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव नक्कीच बहाल केली. कारण की आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर या ठिकाणी मात्र मानला गेला आणि त्या अनुषंगाने व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. चला नक्कीच पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन असेल. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. नक्कीच त्या अनुषंगाने आपण प्रयत्नशील राहा आणि पुढच्या मॅच साठी टॉस साठी सज्ज राहायचंय. वासुंदरी आणि त्यांच्या अगेन्स्ट कुंढेरी. पहिल्या फेरीतील अजूनही एक लढत शिल्लक आहे. आई गावदेवी सांगोळे आणि कस्तुरी मांडा दोन्ही संघाच्या संघटकांनी टॉस साठी यायचंय. हो, आडव्या बॅटने पुन्हा एकदा नक्कीच मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. लगेच संपर्क नाही होत आणि बऱ्याच वेळाने आता मात्र विकास जाधवला स्ट्राइक रोटेट करण्याचं कार्य केलं जात आणि या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीनं खेळी देखील साकारली झाली. आत मात्र शंका नाहीये. ताफलक एकने पुढे सरसाबेल जाऊन पोहोचेल 34-34 या धावसंख्येवरती. इथून मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी एकंदरीत गोलंदाज करण करतो मैदानाच्या आतमध्ये. हो, हा फटका अतिशय सुरेख आहे. डाउन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओहो, प्रयत्न लाजवाब होते क्षेत्ररक्षकाचे. परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू या ठिकाणी मात्र गॅदर करू शकले नाहीये आणि चेंडू जाईल सीमारेषापार. 4 धावेसाठी चौकार आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती तत्पर आपल्याला पाहायला मिळेल. 38-38 धाबा आणि आतापर्यंत चांगल्या मजबूत स्थितीमध्ये ओम साई वासुंदरी हा संघ पाहायला मिळतोय. अंतिम षटक प्रगती पदावर असेल आणि पुढील मॅच साठी कस्तुरी मांडा आणि आई गावदेवी सांगोडे दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस करूया. चला जास्त बेल घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. सर्व संघांना विनंती असेल, कारण की आज 12 पोळ्या त्या अनुषंगाने थोडासा वेळ आपल्याकडे सुद्धा कमी असेल. अजूनही पहिल्या फेरीतील एक मॅच शिल्लक आहे, त्या अनुषंगाने थोडासा आपण देखील स्पीडअप करायचं आहे. शेवटचं षटक अंतिम षटक आणि या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नारायण मगरला आपण पाहतोय. नक्कीच चांगला अष्टपैलू खेळाडू मोज संघाचा. नक्कीच आता मात्र ते देखील श्री होण्याच्या वाटेवरती आहेत. आज ते नक्कीच चांगला खेळ करतील यात मात्र शंका नाहीये. हो, इथे मात्र आडव्या बॅटनाऊन साईडला या ठिकाणी मात्र पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. चांगली गोलंदाजी एकंदरीत नारायणच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक असेल विकास जाधवकडे. त्याच्याकडे नक्कीच मोठे फटके मारण्याची कॅपॅसिटी आहे, टेम्परामेंट आहे आणि स्वतःला तो देखील आज सिद्ध करतोय. चांगली फटकेबाजी त्याने देखील केली. एकंदरीत आतापर्यंत त्याच्या पाठमधून 3 चौकार आणि 1 षटकार देखील आलाय आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धापांपर्यंत मजल मारेल अर्थातच वासुंदरी संघ याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कस्तुरी मांडा संघाचे संघनायक आपण यायचं लगेचच, कारण की सांगोडे संघाचे संघनायक या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. हो, पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल लेट्स सम माइटी मॅक्सिमम ह्यूज षटकार. चांगला फटका या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. या फटक्यावरती 6 धावा देखील आल्या.
दरम्यान नक्कीच पंचांचा वाईटचा इशारा देखील आलतोय, कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर विकास जाधव चांगले फटके मारतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र थोडासा दडपण मनावरती अर्थातच नारायणच्या आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 46-46 धावा आतापर्यंत। हो आता मात्र परफेक्ट वारकर चेंडू आता आला होता दीपमध्ये क्षेत्ररक्षक। ओहो इथे मात्र नक्कीच थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि दोन धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत। सातत्याने विचार केला तर विकास जाधवला स्ट्राइक वरती लगेच आणण्याचं कार्य सुरू आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र अशा पद्धतीची कामगिरी देखील करणं गरजेचं आहे। अजूनही विचार केला तर तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, तीन चेंडू नंतर आपण नक्कीच टॉस देखील करणार आहोत। दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत। ओहो अस्मानी सुलताने टोला वासुंदरी गावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। विकास जाधव आता मात्र आपल्या वेगळ्या शैलीने मधाच्या आतमध्ये फटकेबाजी करतोय, कारण की हा षटकार आला आणि षटकाराच्या मदीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलंय, तत्पर पाहायला मिळेल आपल्याला 54 धावा 50+ नक्कीच या ठिकाणी मात्र रनरेट मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। विकास जाधव नक्कीच वैयक्तिक 33 या आकड्यावरती खेळतोय आणि अजूनही विचार केला तर या षटकातील दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे। हे दोन चेंडू नक्कीच निर्णायक असतील, कारण की या चेंडूवरती कमीत कमी धावा नारायणला देखील द्याव्या लागतील। हो चांगल्या पद्धतीचा चेंडू आता मात्र नक्कीच शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि या चेंडूवरती कुठल्या पद्धतीची धाव नाहीये। आपल्या नक्कीच थोड्याशा या फटक्यावरती नाराज असेल विकास, कारण की त्याला सुद्धा ठाऊक आहे अगदी ऑफसाईडच्या दिशेने हा फटका खेळणं गरजेचं होतं, जागा बनवून नक्कीच इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्न असफल राहिला आणि निर्धाव चेंडूची देखील समाप्ती झाली। शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शेवटच्या षटकामध्ये हा नक्कीच शेवटचा हा चेंडू नारायणचा। हो बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं होतं परंतु फुलटा शेडू आणि फुलटा शेडू वरती फुल टोल वसूल केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय डीप मिडविकेटच्या डोक्यावरून सेम आरेषा पार 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 60 धावा आणि विजयासाठी 61 धावांची आवश्यकता असेल मोस या संघाला। नक्कीच इथे मात्र आपण टॉस देखील करणार आहोत, बॉल द्यायचा आहे, प्लीज आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण बॉल द्या, राजू गायकर बॉल द्या, आपण प्लीज बॉल द्यायचा आहे, कारण की नक्कीच ज्यावेळेस बॉल हरवतात त्यावेळेस मात्र त्याच बॉल्स वर मॅच ऑन होते। नक्कीच आपण लगेचच बॉल द्या, प्लीज सहकार्य करा, नक्कीच विजयासाठी 61 धावांची आवश्यकता आणि आपण करूयात टॉस। टॉस का बॉस केला जाईल मधाच्या आतमध्ये, एका बाजूला कस्तुरी मांडा गगन दादा भोई यांचा संघ आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहतोय अर्थातच आई गावदेवी सांगोडे संघ प्रितेश देखील उपस्थित आहेत। आपण नक्कीच अर्थातच करूयात टॉस, नक्कीच आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण दोन्ही संघांदरम्यान टॉस करायचा आहे। सन्मान्य दीपक जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस दोन्ही संघांदरम्यान, टॉस केला जाईल त्या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मध्ये। चार षटकांचा सामना असेल, कारण की ही शेवटची लढत आहे, त्या अनुषंगाने टॉस देखील केला जाईल। टॉस जिंकला या कस्तुरी मांडा या संघाने, त्यांनी प्रथमदा क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर सज्ज राहायचे दोन्ही संघाला, ऑल द बेस्ट पुढच्या मॅचसाठी। नक्कीच जाऊयात मॅचच्या दिशेनं, त्या ठिकाणी मात्र विजयासाठी तत्पर 61 धावांची आवश्यकता असेल, 61 धावांची आवश्यकता असताना या ठिकाणी मात्र या धावा नक्कीच चेस होतील का डिपेंड होतील याचं धावतं वर्णन या ऐकूयात। नक्कीच सामना देखील वासुंदरीचा आणि आवाज देखील वासुंदरी गावाचा, नक्कीच सुंदर समचे समालोचन आमचे मित्र अर्थातच हरीश जी जाधव यांना ऐकूयात या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये। थँक्यू।
धन्यवाद विश्वास जी घेणे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. नक्कीच आपण पाहता या ठिकाणी ओमसाई वासुंदरी आणि त्यांना फाईट करणारा संघ जय मसुबा मोस. मोस संघाने नाणेफेकेचा कॉल प्राप्त करून ओमसाई वासुंदरी संघाला फलंदाजी आमंत्रण दिलं होतं आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या सेट केलेली आहे वासुंदरी संघाने 60 धावांनी 61 धावांचं एक मोठं आव्हान या ठिकाणी मोस संघासमोर ठेवलेलं आहे. तर सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोस संघाचा दोन्ही नारायण आणि नॉन स्ट्राईकला असेल तो प्रत्येक आणि गोलंदाजी ट्रॅकवर येतो तो विकास रण मशीन वासुंदरी गावाची. काय बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 39 धावा कुठून काढल्या त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 3 चौकार सुद्धा लावले. गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल या ठिकाणी. पहिला चेंडू सूरज चेंडू खोदून काढला जातोय आणि थोडस चेंडू त्या ठिकाणी पाहू शकतो आपण हुलकावणी देतो क्षेत्ररक्षकाला. मात्र एक धाव सहज रीतीने पल्लू काढले. एका धावेने नारायण अकाउंट ओपन करतो संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. होम ग्राउंडवर खेळतो ओमसाई वासुंदरी संघ. नक्कीच या ग्राउंडची पुरेपूर माहिती त्यांना नक्कीच असेल. यास मात्र सुरेख फटका मात्र हवेमध्ये चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये संकेत डवळ्याचं सुंदर क्षेत्ररक्षक. मात्र एक धाव सहज रीतीने पल्लू काढले. एका धावेने धावसंख्या पुढे दोन या आकड्यावर चांगली गोलंदाजी. आतापर्यंत विकास चेंडू विकास जाधव यांनी दोन चेंडू हातला सुंदर चेंडू हातला. दोन्ही चेंडूवर एकेरी धाव आलेले आणि दोन धावा धावपाळकर आपण पाहू शकता. अशी गोलंदाजी करावी लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मात्र मोठे फटके मारावे लागतील. मोठा फटका येईल का आणि चेंडू चालला या ठिकाणी मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषा पार नारायणच्या बॅट मधून पहिला चौकार. नक्कीच मिड ऑफला स्वतः कर्णधार ओमी होता. मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे गेला. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे चौकार चार धावीचा चौकार. यावेळेस खराब चेंडू फुलटा चेंडू पुरेपूर समाचार आणि चेंडू सरळ जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन वरून सीमारेषा पार षटकार. षटकाच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाते 12 या आकड्यावर. काय गोलंद काय फलंदाजी करतो नारायण. नारायणची बॅट तडपले ज्याप्रमाणे विकासची बॅट तडपली होती आता मात्र नारायणने सुद्धा हात खोलायला सुरुवात केलेली या ठिकाणी. यावेळेस मात्र जोरदार अपील केली जाते. क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतोय. मात्र शेवटच्या क्षणाला चेंडूचा विजय होतोय. चेंडू जातो सर सीमा रेषा पार चौकार. नक्कीच डबल बॅट लागले त्या कारणाने चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. चौकार नशिबाचा चौकार लागला या ठिकाणी. नशिबाचा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे 16 या आकडा. खूपच खराब गोलंदाजी मी तर म्हणेन विकास जाधव याच्याकडनं पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात. सुंदर फलंदाजी नारायण याच्याकडनं पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा सुरेख फटका तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण डायरेक्ट थ्रो आणि गॅदर व्यवस्थित करता आलं नाही पंकज याला. मात्र षटक समाप्तीचा इशारा येतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 17 चांगली सुरुवात झालेली आहे मोस संघाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात केली आहे खास करून नारायण यांनी. नारायणच्या बॅटमध्ये जर विचार एक चौकार आणि षटकार आपण पाहिला. चांगली फलंदाजी करतो नारायण. का नारायणला सुद्धा माहिती आहे 61 धावांचं एक मोठं आव्हान समोर ठेवलेलं आहे. मोठे फटके येणं गरजेचं असेल आणि ते फटके सुद्धा नारायणच्या बॅट मधून येतील. आणि मोस संघाचा जर विचार केला जमेची बाजू का नारायण सारखा फलंदाज जर शेवटपर्यंत क्रीजवर राहिला तर 61 धावा सहजपणे बनवल्या जातील. का त्या कॅलिबरचा हा खेळाडू आहे. खूप स्ट्रॉंग बॅटिंग आहे नारायणाची. आणि सेकंड ओव्हर मध्ये येतो या ठिकाणी ओमी स्वतः कर्णधार येतोय ओंकार दवणे. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर खराब गोलंदाजी मी तर म्हणेन विकास जाधव याची.
आता मात्र कमबॅक करावा लागेल ओमकार दवणे आला कमबॅक होईल कारण नारायणकडून पुन्हा एकदा हल्ले चढवले जातील खूपच भन्नाट फॉर्म मध्ये दिसतो नारायण नक्कीच आणि नारायणची फलंदाजी सोडली अशाच प्रकारचे ती फलंदाजी असते नेहमीप्रमाणे तो चौकार षटकाराचीच भाषा बोलतो नारायण आणि त्याच प्रकारची सुरुवात सुद्धा झालेली आहे सेकंड ओव्हर मध्ये पाहू शकता स्वतः कर्णधार ओमी ओ पहिला चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र एक धाव पलून काढले एका धावेने धावसंख्या पुढे होते 18 आकड्यावर चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जय मसुबा मोस संघाची कारण की 61 धावांचा टार्गेट त्यांच्या समोर सेट केलाय मोठी धावसंख्या आहे त्याचप्रमाणे सुरुवात सुद्धा चांगली झालेली आहे अशा फटक्यांची नक्कीच गरज असेल त्यांना यावाज माझा सुरेख फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहू शकतो लॉंगॉनला शैलेश डवल्याचं नक्की दोन धाव आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात आणि दोन धावीने धावसंख्या या ठिकाणी पुढे जाईल 20 आकड्यावर नक्की सुंदर फटका या ठिकाणी आपण प्रतीकचं सुद्धा पाहिलं धावसंख्येवर लगाम लावावा लागेल या ठिकाणी ओमियाला पुन्हा एकदा सुरेख फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक रितेश त्या ठिकाणी उभा आहे कुठल्या प्रकारची चुकी न करता सुरेख रीतीने टिपलाय झेल आणि प्रतीक याला माघारी परतावा लागेल पहिला धक्का लागतो या ठिकाणी जय मसुबा मोस संघाला नवीन बॅटर मैदानाच्या हातामध्ये तो करण नक्कीच ओमीचा विचार केला तर कमबॅक करून दिलाय त्याने आतापर्यंत तीन चेंडू होते आणि तीनच धावा खर्च केल्यात चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी नक्कीच चांगली केलेली आहे पहिला विकेट त्याने कॅरी केला प्रतीक नवीन बॅटर आहे तो करण नक्कीच मोस्ट संघाचा जर आपण विचार केला तर नारायणला जास्त स्ट्राईक वाढणं फार गरजेचं असेल कारण की नारायणकडे जी क्षमता आहे मोठ्या फटक्यांसाठी नेहमी त्याची ओळख राहिलेली आहे आणि मात्र कमबॅक करून दिलं ओमी यांनी नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ओहो सुंदर चेंडू स्विंग अँड मिस तेज तरार जागते रहो संदेश देताना ओमी दवणे सुंदर चेंडू आता या ठिकाणी डॉट चेंडू येते चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक करून दिलाय या ठिकाणी ओमकार स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराला माहित आहे की या सिच्युएशनला कुठल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कुठल्या चेंडूवर कुठल्या लाईन वर चेंडू हातलावा लागेल आता मात्र उंच चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विकी जाधव अनुमान लावतोय मात्र कुणाल पाटील याचा सुंदर झेल त्या ठिकाणी पाहिलं अजून एक धक्का लागतो मस्त जय मसोबा मोस संघाला धक्का क्रमांक दुसरा लागतो या ठिकाणी मात्र करणला सुद्धा माघारी परतावं लागेल सुंदर गोलंदाजी पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये ओमकार कमबॅक कसा करा कर्णधार कसा असावा तर असा असावा याचं प्रत्यक्ष उदाहरण या ठिकाणी मात्र ओमी देतो सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या षटकाचा विचार केला दोन विकेट्स कॅरी केल्यात आणि फक्त तीन धावा खर्च केला काय सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर महागडी गोलंदाजी विकास जाधव याच्याकडनं पाहिली आता मात्र नक्कीच सुंदर गोलंदाजी ओमकार याच्याकडनं आतापर्यंत पाच चेंडू हातले तीन धावा खर्च केला आणि दोन महत्वाचे विकेट्स त्यांनी कॅरी केले आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश धावसंख्या स्थिरावली आपण पाहू शकता 20 या आकड्यावर दुसरा षटक मार्गस्थ असताना मोठे फटके मारावे लागतील कारण की 61 धावांचं एक मोठं आव्हान समोर ठेवलेलं आहे ओमसाई वासुंद्री या संघाने मोस संघासमोर शेवटचा चेंडू सुंदर चेंडू नक्कीच व्हेरिएशन केलं होतं आणि षटक समाप्तीचा इशारा तो मनोज सरांचा आमचं दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 20 धावा काय गोलंदाजी केली ओमकार दवने फक्त आणि फक्त तीन धावा खर्च करत दोन विकेट्स कॅरी केल्यात तर टाळ्यावाला काही हरकत नाही सुंदर गोलंदाजी या ठिकाणी ओमकारची कमबॅक कसा असावा तर पुन्हा एकदा करून दाखवले अनेक वेळेला आपण पाहिलं ओमी याला जरी पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर नेहमी कमबॅक करून देतो ओमी आणि पुन्हा एकदा कमबॅक करून दिला ओमी यांनी आता मात्र नारायणला जास्तीत जास्त स्ट्राईक वाढणं फार गरजेचं असेल
कारण की नारायणचा आपण जोपर्यंत विचार करतो जोपर्यंत क्रीज वर तो आहे ना तोपर्यंत नक्की तो मोस्ट संघाचे आशा नक्कीच पल्लवीत असतील। कारण की समीकरण उरलेल्या मित्रांनी तर 12 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल गोलंदाजी ट्रॅक वर येतो राम जाधव। वीस पूर्णांक 50 ची सरासरी राखावी लागेल म्हणजे मिलवाचा असेल तर या ठिकाणी मोस संघाला नक्की जोपर्यंत नारायण आहे तोपर्यंत नक्कीच अशा पल्लवीत असतील मोस संघाच्या असे अनेक वेळा त्यांनी मॅची विन करून दिले आपल्या संघाला आणि त्या क्षमतेचा आणि त्या कॅलिबरचा हा खेळाडू आहे। चला स्पीडअप करा जरी तुम्ही आयोजक संघ असेल नियम तुम्हाला सुद्धा लागू असतील। पहिला फुलटा चंड फेकून देतो डीप स्क्वेअर लेगच्या वरून 7 धावांसाठी येतो षटकार। मी आधीच म्हटलं होतं जोपर्यंत नारायण खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत नक्कीच अशा पल्लवीत असतील जय मसोबा मोस संघाच्या। आणि 12 चेंडू आणि 41 धावांची गरज असताना पहिल्या चेंडू ब्लास्ट होतो नारायणच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला फेकून दिला 7 धावांसाठी षटकार। खराब गोलंदाजी मी तर म्हणेन रामेजी पहिल्या चेंडूवर षटकार वसूल करतोय नारायण। कमबॅक करावा लागेल राम जाधवला जी होमिनी गोलंदाजी तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। पुन्हा एकदा स्लो चेंडू फसवा चेंडू शत्ररक्षक कुणाला आहे कुठल्या प्रकारची चुकी न करता सूर्यक रीतीने टिपलाय झेल आणि संपला या ठिकाणी नारायणचा खेळ मोठा मासा गलाला लागला या ठिकाणी नारायणच्या रूपाने नारायण बॅक टू पॅव्हिलियन। नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये तो विजय नक्कीच विजय सुद्धा एक स्फोटक फलंदाज आहे मोस संघाचा। नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक करून दिला रामजादेवांनी नक्कीच स्लो चेंडू हाताला तर व्हेरिएशन केलं होतं आणि काय सुंदर पुन्हा एकदा झेल टिपला त्या ठिकाणी कुणाल पाटील यांनी। इनफील्ड मधला एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून नेहमी ओळख असते कुणाल असेल कुणाल पाटील शैलेश डवले असेल पंकज खंडाकले असतील नक्कीच इनफील्ड मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्यांचं असतंय। आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये येतो तो जितू सॉरी विजय यावेळेस माझा सुंदर फटका बॅकफुट पंच आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण त्या त्या ठिकाणी मी तर म्हणेन होमियाचा आणि थ्रो सुद्धा त्या ठिकाणी केलं त्या दरम्यान दोन धावा सहजरीतीने पलून काढल्या जातात दोन धावीने धावसंख्या पुढे आहे 28 या आकड्यावर 9 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल या ठिकाणी जय मसोबा मोस संघाला। फुलटा चेंडू खराब चेंडू मी तर म्हणेन ओहो हो जेवढं कौतुक करा तेवढं कमी कुणाला पाटील याचं काय झेल पकडली या ठिकाणी आपण पाहू शकता नक्कीच कोणीच अशा केली असेल का या चेंडूवर झेल होईल मात्र काय सुंदर झेल जेवढं कौतुक करावं तेवढं कमी सुंदर झेल या ठिकाणी पकडला कुणाल पाटील यांनी आणि संपला या ठिकाणी विजयचा सुद्धा खेळ। पुन्हा एकदा मी तर म्हणे खराब चेंडू होता मात्र फायदा उचलता आला नाही त्या ठिकाणी राम याला सॉरी विजय याला वारंवार स्लो चेंडू हाताला जातो मात्र चेंडूची लाईन खराब झाली एक्स्ट्रामर फुलटॉस चेंडू होता। नक्कीच रामचा जर विचार केला आतापर्यंत ना तर पहिला चेंडू षटकारानंतर नक्कीच कमबॅक केलाय दोन विकेट त्यांनी सुद्धा कॅरी केले त्या ठिकाणी। नवीन बॅटर मैदानामध्ये येतो योगेश डावखुरे हाताचा फलंदाज योगेश ओ पुन्हा एकदा स्लो चेंडू पुन्हा एकदा विकेट्स कॅरी करतो सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये 3 विकेट्स कॅरी केल्यात राम जाधव यांनी नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय कमबॅक करतो सुंदर गोलंदाजी आता मात्र पूर्णपणे बॅकफुट ढकलताना पाहतो जय मसोबा मोस संघाला। चांगली गोलंदाजी या षटकाचा विचार केला तर राम यांनी आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आणि 8 धावा खर्च करून मात्र 3 महत्वाचे विकेट्स कॅरी केले त्या ठिकाणी सुंदर गोलंदाजी।
नक्कीच या चेंडूवर जर राम जाधव यांनी विकेट्स जर कॅरी केला तर त्यांचे सुपुत्र आणि दीपक जाधव यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल त्यांना. जोरदार डाल्या सर्वांनी, जोरदार डाल्या होत आहेत. नक्कीच आपल्या पप्पांचं प्रोत्साहन वाढवताना पाहतो या ठिकाणी आपण नमन जाधव. नवीन बॅटर आहे तो दिनेश आणि 500 ने यावेळेस सुरेख फटका. शतरक्षक आहे त्या ठिकाणी, मध्ये त्या अव्वाक्याच्या बाहेर चेंडू जातो. मिड विकेट सीमा रेषापलीकडे, 6 धावेसाठी येतो षटकार. आतापर्यंत 5 चेंडू सुरेख हातले होते, मात्र शेवटच्या चेंडूवर षटकाराला. आता समीकरण झाले 34 आणि समीकरण उरलेला 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 27 धावा. आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज तो रितेश, नक्कीच 12 खेळाडू आमचा या ठिकाणी सांगतो. रितेश एक असा गोलंदाज आहे, 6 धावा सुद्धा डिफेंड करेल आणि 27 धावा सुद्धा देईल. आणि सुंदर झेल सुद्धा टिपलेला आहे. 6 चेंडू 27 धावांची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅक वर येतो रितेश रितू, नक्कीच यंगस्टार खेळाडू ओमसाई वासुंदरी संघाचा. एक तेज तरार आणि वेगवान गोलंदाज आहे. समीकरण उरले 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. आव्हान जरी कठीण असलं तरी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो. काय घडेल, काय बिघडेल याची भविष्यवाणी अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये कोणी केलेली नाही. 6 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू रितेश राईट हँड ओव्हर द विकेट ने, पहिला चेंडू फेकून दिला त्याला मिड विकेटच्या वरून, सीमा रेषा पार षटकार. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी ब्लास्ट केला जातो, काय बॅटिंग गेली जाते. शेवटच्या दोन चेंडूंचा विचार करा, बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन षटकार आल्या. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडू षटकार आणि पहिल्या चेंडूवर चौथ्या षटके षटकारला. समीकरण उरलं या ठिकाणी, आता 5 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. ओहो यावेळेस माझा तेज तरार चेंडू, मात्र दिशा पाहावी लागेल. दिशा भरकटताना पाहतो व्हाइट चेंडू. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. कमबॅक करावा लागेल रितेश जाधव याला नक्कीच, कारण की 27 धावा त्याच्या, 6 चेंडू आणि 27 धावाचं समीकरण ठेवलं होतं त्या समोर. आता समीकरण 5 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल या ठिकाणी. नक्कीच एखादा दुसरा चांगला चेंडू तर कमबॅक करू शकतो, किंवा एखादा मोठा फटकाला पुन्हा एकदा वर्चस्व गाजू शकतो मोस्ट संघ. ओ पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपण पाहू शकतो. खोलवर हातलेला चेंडू, बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होता, डॉट चेंडू. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल यावेळेस. नक्की 3 षटकारांची गरज असेल. एखादा मोठा फटका तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो मोस्ट संघ, किंवा एखादा डॉट चेंडू आला तर नक्कीच पकड निर्माण करेल वासुंदरी संघ सामन्यावर. यावेळेस मात्र उंच चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर रीतीने शैलेश डवले आणि टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. ज्या आशा होत्या मात्र त्या आशा या ठिकाणी आता संपुष्टात आल्या. जवळ जवळ सुंदर झेल टिपलाय शैलेश डवले आणि त्या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद होतो. जय मसुबा मोस्ट संघाचा धक्का क्रमांक या ठिकाणी 6 लागतोय. तर या ठिकाणी समालोचन करण्यासाठी शेवटच्या 3 चेंडूसाठी बबलेश जाधव येतोय. नक्की त्याची कधीपासून नाही ख्वाहिश होती, कमी समालोचन करतो दादा. 3 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. बॉलिंग वर असते रितेश. आणि फटका टोलवलाय आणि हा 4 धावांसाठी चौकार. दोन चेंडू 16 धावांची गरज.
बोनस आइटम आणि आसिक एक चेंडू दहा धावांची गरज काय वाटतं तुम्हाला कोण जिंकला सामना जर नो आला ना त्याच्यावर मोठा पटका मारला तर जय मसोबा संघ काय नाही मारून दिला रितेशनी बेकार बोलंदाजी केली तर अशा प्रकारे यजमान संघ विजय प्राप्त करतो या ठिकाणी आणि हडलक टपलक जय मसोबा मोस संघ काही हरकत नाही तुमच्याकडून सुद्धा सुंदर खेळ आपण नक्कीच पाहिला या ठिकाणी तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने नो डाऊट ज्याने 39 धावांची तुफाणी खेळली गेली विकास जाधव ठरतो या सामन्याचा सामनावीर पुरस्कार विकास जाधव याला जातोय नक्की सुंदर फलंदाजी केली विकास जाधव यांनी वैयक्तिक 39 धावा कुठून काढल्या आणि त्या अनुषंगाने आपण धावपाळकर धावा 60 पाहिल्या चांगली फलंदाजी त्याच्या जोरावरच धावसंख्या विकासच्या बॅटिंगच्या जोरावर धावसंख्या 60 पर्यंत पोहोचली आणि 61 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं जय मसोबा मोस संघाने मोस संघाने सुद्धा चांगली फाईट दिली तब्बल 52 धावा कुठून काढल्या त्यांनी तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी विकास जाधव यायचंय आणि पुढील संघाने क्षेत्रक्ष सजून घ्यायचंय टॉस विन कोण झाले कस्तुरी मांडा विनंती असेल तोरी क्षेत्रक्ष सजून घ्यायचंय आणि सांगोडे संघाला सुद्धा विनंती असेल आपली सलामीचं बॅटर मैदानामध्ये पाठवायचंय तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी आपण आमचे भाऊजी यांच्या शुभ हस्ते देतोय विकास जाधव याला कैलाजी पाटील गालेगावचे त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतो विकास जाधव याला विनंती असेल विकास जाधव वर यायचं त्वरित तर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातो विकास जाधव याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कैलास पाटील आमचे भाऊजी यांच्या शुभ हस्ते विकास जाधवला येत आहे आणि त्याच्यानंतर स्वीट बॉक्स जे आम्हाला स्पॉन्सर केले आहेत महेश पंडित यांनी आणि त्याच्यानंतर आपण शीतपेय देणार आहोत जे आम्हाला स्पॉन्सर केले विनायक जाधव यांनी तर आमचे मान्यवर या ठिकाणी सुनील पाटील सांगोडेगावचे उत्कृष्ट खेळाडू यांच्या शुभ हस्ते आपण विकास जाधवला शीतपेय देऊ इन एक्शन मध्ये आपण सांगोडे संघाला सुद्धा पाहणार या ठिकाणी आणि शीतपेय देऊ कुछ ठंडा हो जाय तर पुढील वाटचालीसाठी विकास तुला सुद्धा शुभेच्छा असतील तर